प्राथमिक व्यवसाय व द्वितीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसाय मुलांनो मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी अनेक कृती करत असतो या कृतींनाच आपण व्यवसाय व्यापार उद्योग म्हणतो शेती करणारा शेतकरी अन्नाची गरज भागवण्यासाठी शेती करतो आपण करत असलेल्या अनेक कृतींपैकी काही कृती अशा असतात की ज्या थेट निसर्गावर आधारित असतात म्हणजेच निसर्गातील साधनांचा सा वापर करून त्या कराव्या लागतात या कृतींमधून मिळणारे उत्पादन हे निसर्गाकडून मिळत असते उदाहरणार्थ गाई म्हशी शेळ्या मेंढ्या हे प्राणी आहेत त्यांना आपण पाळतो त्यांच्यापासून आपल्याला दूध खत जनावरांपासून चांबडी जंगलापासून लाकूड यासारख्या अनेक गोष्टी मिळतात त्यामुळे हा व्यवसाय निसर्गावर अवलंबून आहे अशा प्रकारे जे व्यवसाय निसर्गावर किंवा नैसर्गिक घटकांवर अवलंबून असतात त्यांना प्राथमिक व्यवसाय म्हणतात उदाहरणार्थ शेती पशुपालन मासेमारी खाणकाम लाकूडतोड इत्यादी द्वितीयक व्यवसाय प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध झालेले पदार्थ आपणास पाहिजे तशा स्वरूपाचे आकाराचे व गुणवत्तेचे असत नाहीत आपणास पाहिजे तशा वस्तू निर्माण करण्यासाठी त्या पदार्थांवर विविध प्रक्रिया करणे आवश्यक असते या सर्व प्रक्रियांचा समावेश द्वितीयक व्यवसायात होतो प्रक्रिया केलेले पदार्थ हे निसर्गातून मिळालेल्या मूळ पदार्थापेक्षा जास्त टिकाऊ असतात त्यांची गुणवत्ता देखील वाढलेली असते त्यामुळे त्यांची किंमतही जास्त असते उदाहरणार्थ एक दुधापासून श्रीखंड लोणी चीज व दूध पावडर तयार करणे उदाहरणार्थ दोन शेतीतून मिळणारा ऊस हा आपण जसाच्या तसा वापरू शकत नाही जरी तो गोड असला तरी त्याचा आहे तसा वापर करून त्यापासून चहा बनवू शकत नाही त्यासाठी तो साखर कारखान्यात नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून त्यापासून साखर बनवली जाते मगच सा आपण त्या साखरेचा वापर चहा बनवण्यासाठी करू शकतो त्यामुळे ऊसापेक्षा साखरेची किंमत जास्त असते तसेच ऊस हा नाशिवंत व वजन घटणारा पदार्थ असल्याने जास्त काळ टिकून राहू शकत नाही परंतु साखर बरेच दिवस टिकून राहू शकते अशा प्रक्रिया करण्याला उद्योग म्हणतात हे उद्योग पूर्णपणे कच्च्या मालावर अवलंबून असतात आणि हा कच्चा माल निसर्गातून मिळत असतो दुग्धजन्य पदार्थ निर्मिती साखर कारखाने इत्यादी द्वितीयक व्यवसाय हे प्राथमिक व्यवसायांवर अवलंबून असतात म्हणून अशा व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात असे अनेक व्यवसाय आहेत उदाहरणार्थ जनावरांपासून मिळवलेल्या चामडींवर प्रक्रिया करणे त्याच्यापासून बूट चपला कमरेचे बेल्ट पर्स इत्यादी वस्तू बनवणे तसेच जंगलातून तोडलेल्या लाकडांपासून फळ्या फर्निचर दारे खिडक्या पोळपाट लाटणी इत्यादी वस्तू बनवणे या सर्वांचा द्वितीयक व्यवसायात समावेश होतो अशा या प्राथमिक व्यवसायातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून उपयुक्त व टिकाऊ वस्तू निर्माण करणाऱ्या व्यवसायांना द्वितीयक व्यवसाय म्हणतात